gente vendeva il vino. E questa medica stessa praticamente di vita negli altri cani a fare lo fosse tanto. Nel senso che non si riesce lì e gli altri cani di andare che devo ancora scorsi quando mi aveva ascoltato Non è vero. या संस्थेनं ही संस्था जुनी संस्था आहे तिचा अमृतमहोत्सव शिवछत्रपतींचा जो पुतळा आहे त्याचं सुशोभीकरण आणि संस्थेच्या कामाचा आवाज देणारी स्वयंका ही आज आपण प्रसिद्ध करणार हा समाज आहे की त्याचा इतिहास होता आहे शिवछत्रपती आणि राजर्षी शाहू महाराज यांचा विचार घेऊन समाजाच्या बहुजन समाजाला एक प्रकारची नवीन दृष्टी द्यायचं काम हे या महान नेत्यांनी केलं. देशाच्या व्यापक प्रगतीसाठी सुद्धा या नेतृत्वाचं योगदान आहे आणि आधुनिक विचाराचा स्वीकार करून अंधश्रद्धा चुकीच्या पद्धती यापासून दूर राहावं आणि लोकांच्या जागृती करावी अशा प्रकारचं काम या संस्थेच्या वतीने केलं जातं. शिवछत्रपती हे या देशाचे आदर्श आहेत. 300 वर्षाच्या पूर्वी या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेकांचे राज्य होते. दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य होतं, कुठं अजिम शाहचं राज्य होतं, कुठं अन्य दक्षिणेमध्ये गेलो ते देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं, प्रताप महाराणा प्रताप सिंगाचं राज्य होतं, अनेकांची राज्य होती. पण ती राज्य ओळखली जातात की दिल्लीचं राज्य मोगलांचं राज्य म्हणून ओळखलं जातं किंवा अजिंशहाचं राज्य म्हणून ओळखलं जायचं किंवा देवगिरीच्या यादवांचं राज्य म्हणून ओळखलं जायचं. या देशामध्ये एकच राजा असावून गेला की त्याचं राज्य त्याच्या आज्ञावाने कधी ओळखलं गेलं नाही. शिवछत्रपतींना भोसल्यांचं राज्य कधी कुणी म्हणलं नाही. हे राज्य हिंदवी स्वराज्य, हे राज्य रयतेचं राज्य, रयतेच्या अंतकरणामध्ये असलेल्या भावनेच्या मधून उभं केलेलं हे जनतेचं राज्य ही भूमिका शिवछत्रपतींनी केलेली होती. आज हा विचार या देशामध्ये लोकांचा आत्मविश्वास वाढवतो. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेला ते शिवछत्रपतींचं नाव निघालं की माणसाची अभिमानानं छाती फुगून येते. आणि हा समाज असा आहे की फजलचं कष्ट करणारा समाजाच्या आणि देशाच्या रक्षणाच्यासाठी फजलची किंमत देणारा असा हा सगळा समाज आहे. स्वातंत्र्याच्या आधी
या देशाला एकसंध ठेवण्याच्यासाठी इंग्रजांच्या काळामध्ये अनेक प्रकारचे युद्धाचे वर्ग त्यांनी जमा केले आणि त्याच्यामध्ये मराठा रेजिमेंट ही सुद्धा एक संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्याचं मुख्य ठिकाण बेळगावला आहे. आज मराठा रेजिमेंट या देशाच्या सगळ्या भागाचं संरक्षण करते. आपल्या देशामध्ये राजपूतांची रेजिम आहे, पंजाबींची रेजिम आहे, अन्य घटकांची रेजिम आहे, पण देशाच्या सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये जसा अभिमान आहे अशांच्या यादीमध्ये मराठा रेजिमेंट ज्याचं नाव प्रकर्षाने येतं. आणि आज या देशाचं रक्षण करायला हा जवान त्या ठिकाणी मजबूतीनं उभं राहतो. मला आठवत आहे की या देशामध्ये सगळ्यात उंच ठिकाण हिमालयाच्या जवळपास 20,000 फुटावर आहे, समन बर्फाने आच्छादित आहे. आणि एकदा मी देशाचा संरक्षण मंत्री असताना त्या ठिकाणी गेलो, तिचा ऑक्सिजन नाही आहे, सगळीकडे बर्फ आहे, राहायला जागा नाही, जी घराची बर्फाची आहेत आणि त्या ठिकाणी राहून देशाचं रक्षण करण्याच्या संबंधीचं काम की मराठा रेजिमेंटचे लोक करतात. जिथं ऑक्सिजन नाही त्या ठिकाणी मराठा रेजिमेंट आहे, जिथं जमीन नाही आहे फक्त बर्फ आहे तिथं मराठा रेजिमेंटचे लोक काम करतात. आणि पलीकडच्या बाजूला पाकिस्तानची सीमा आहे आणि म्हणून अशा कठीण राहण्याच्यासाठी अत्यंत अवघड अशा ठिकाणी जाऊन या देशाचं रक्षण करण्याच्या संबंधीचं काम जो बहादूर जवान करतो तो बहादूर जवान मराठा रेजिमेंटचा जवान आहे आणि त्यामुळे त्याचा अभिमान आहे. मला आठवतं की त्या जवानांना भेटण्याच्यासाठी मी 20,000 फुटाव गेलो आणि मला पाहिल्याच्यानंतर त्यांनी तक्रारी केल्या नाहीत, आमच्या या अडचणीत कोणी सांगितलं नाही. मला पाहिल्यानंतर एकच गोष्ट दिली, छत्रपती शिवाजी महाराजांची जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 20,000 फुटावसुद्धा आमचा जवान त्या ठिकाणी करतो ही फेरला शिवछत्रपतींनी या देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना सुद्धा दिली आणि ही गोष्ट तुमच्या माझ्या अभिनंदनाची. आणि मी अशांचं संघटन या संबंधीचा निकाल काही लोकांनी घेतला 1935 साली. काही लोक एकत्र आले आणि त्यांनी मराठा समाजाच्यासाठी काम सुरू केलं. 24 जुलै 1947 ही संघटना याची नोंदणी झाली आणि तेव्हापासून मराठा समाज सांगली ही संस्था खऱ्या अर्थाने अस्तित्वात आलेली आहे. अनेक लोक त्याच्यामध्ये काम करत होते, त्यांना जागा नव्हती. त्यावेळेला 27 गुंठे जागा खरेदी केली. वसंतदादा फाटील, गुलाबराव फाटील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं वास्तू बांधायचा निर्णय झाला, भूमिपूजन झालं आणि एक चांगल्या प्रकारची वास्तू या ठिकाणी उभी केली. आज त्या वास्तूमधून अनेक प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले जातात, समाजाच्या विकासासाठी काम केले जातं, वधूवर मेळावे घेतले जातात. राजर्षी शाहू कॉम्प्युटर अकॅडमी याचे कोर्स या ठिकाणी दिले जातात आणि कायदेविषयक मोफत मार्गदर्शन या संबंधीचा सुद्धा सेंटर या ठिकाणी सुरू केलं आहे. मुलींना मुलांना शिष्यवृत्त्या द्यायचा कार्यक्रम हाही या ठिकाणी आहे आणि समाजाची अंधश्रद्धा घालवणं, कार्यकर्ता पुरस्कार, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिकदृष्ट्या आणणं या सगळ्या गोष्टीवर सतत नव्या फिरीला
या संस्थेच्या मार्फत मार्गदर्शन केलं जातं. भाषणाच्या स्पर्धा शाहू महाराजांच्या नावाने या ठिकाणी घेतल्या जातात. आणि त्याशिवाय अलीकडच्या काळामध्ये SSC असेल, UPSC असेल, MPSC असेल, या प्रशासनाच्या महत्त्वाच्या जागा तिथं आमच्या फिजिक्सचे तरुण मुलं तयार करावीत आणि त्यांची तयारी करून या देशाच्या प्रशासनामध्ये त्यांना संधी द्यावी हे सूत्र घेऊन त्यासाठी मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणजे अनेक पद्धतीने आज या ठिकाणी कार्यक्रम केले जातात. आणि हे सगळे करत असताना मराठा याचा अर्थ एक जात नव्हे. मराठा याचा अर्थ या राज्याच्या या देशाच्या विविध जाती जमाती या शिवछत्रपतींच्या आदर्श घेऊन पुढे जाऊ शकतात. त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्या सामूहिक संघटनेतून हा समाज उभं करण्याचं काम या संघटनेच्या वतीने केलं जातं. माझ्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून इथं आपण जातपात भेद हे मानत नाही. समाजाच्या लहान घटकांचा सन्मान हा या ठिकाणी आपण करतो. समाजामध्ये विस्तृत वाजे असं कधी काम या ठिकाणी केलं जात नाही. शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन आलं, समाज बळकट करणं आणि देशाला पुढे नेण्याच्यासाठी हातभार लावणं हे जो करतो तोच खरा मराठा. तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही जमातीचा, कोणत्याही भाषेचा असेल तो खरा हे सूत्र घेऊन एक व्यापक हिताची जपणूक आज या केंद्राच्या वतीने या ठिकाणी होतं. मी जे जे लोक यासाठी काम करतात अनेकांनी कष्ट केले, एकेकाळी शंकरराव कदम होते, रामराव नाईक होते, मारुषी जाधव होते, ज्योतिरामदादा पाटील सावर्डेकर होते, या सगळ्यांनी या संस्थेच्या उभारलेला हातभार लावला. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या माझ्या वतीनं एक प्रकारची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्यांच्या या कामाला तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा मिळेल आणि तुमच्या सगळ्यांच्या शक्तीनं ही संस्था बलदंड होईल आणि सगळ्यांना मदत करून आत्मविश्वास वाढेल अशा प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी मी करतो. आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमात जायला तुम्हा सगळ्यांची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.